हेलो स्टूडेंट्स, आई एम वाघमारी सर फ्रॉम देशी केंद्रीय विद्यालय लातूर. आई होप यू विल बी हैप्पी एंड सेफ. टुडे वी हैव टू सॉल्व क्वेश्चंस बेस्ड ऑन इट्स अ स्मॉल वर्ल्ड. वी हैव रीड एंड लर्नड व्हाट आई हैव जस्ट मेंशनड इन द प्रीवियस पीरियड. हेलो स्टूडेंट्स, आत्ताच जस्ट मेंशनड केल्याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपणाला इट्स अ स्मॉल वर्ल्ड या पोयमवर आधारित बेस्ड काही क्वेश्चन्स सोडवायचे आहेत. त्यालाच आपण इंग्लिश वर्कशॉप असं म्हणतो. तर तुम्हाला तुमच्या बुकचा पेज नंबर 2 बघा, इथं दिलेलं आहे. त्यातले आपण क्वेश्चन्स आज कसे सॉल्व करायचे हे बघणार आहोत. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, सिंग द सॉन्ग. आता हा जो क्वेश्चन नंबर 1 आहे, याच्यामध्ये तुम्हाला ओरल वर्क म्हणजे तोंडी काम दिलेलं आहे. तर या तोंडी कामामध्ये तुम्हाला इट्स अ स्मॉल वर्ल्ड ही पोयम गायची आहे ॲट होम तुमच्या घरी. अँड आय एम शुअर यू कॅन डू इट अँड इट्स अ व्हेरी इझी क्वेश्चन. तर स्टुडंट्स, अतिशय सोपा क्वेश्चन आहे पहिला. त्यात जास्त असं ॲडिशनल सांगण्यासारखं अधिक काही नाही. यू कॅन रीड अँड सिंग द पोयम ॲट युअर होम. नाव कमिंग टू द सेकंड क्वेश्चन. आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. नोट डाऊन पेअर्स ऑफ राइमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. ॲड वन मोर राइमिंग वर्ड टू ईच पेअर. आता या ठिकाणी काय करायचे आहे फ्रेंड्स, हे आपण समजून घेऊ आणि मग कसं सॉल्व करता येईल ते बघू. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला कवितेतील यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा. प्रत्येक जोडीत आणखी एका यमक जोडणाऱ्या शब्दाची भर घाला हे सांगितलं आहे. म्हणजे आपण जी पोयम म्हणजे इट्स अ स्मॉल वर्ल्ड ही शिकलेली आहे, तर या पोयममधले तुम्हाला यमक जोडणारे म्हणजे रायमिंग वर्ड्स हे फाइंड आउट करायचे आहेत. आणि त्या रायमिंग वर्ड्सचे जे पेअर्स आहेत त्या पेअर्ससाठी म्हणजे जोड्यांसाठी आणखी एक यमक शब्द तुम्हाला त्यामध्ये भर घालायची आहे. आता बघा फ्रेंड्स, स्टुडंट्स, मी तर काही शब्दांना मार्क केलं आहे म्हणजे खून केलं आहेत. आता ही पहिली स्टॅन्जा आहे आपल्या या पोयमची. त्याच्यामध्ये टीयर्स फियर्स हे स्टँजा नंबर 1 एक रायमिंग पेअर झालं, म्हणजे याला यमक शब्दांची जोडी म्हणायचं. तर इथं तुम्हाला काय सांगितलं आहे, असे यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा आणि प्रत्येक जोडीसाठी आणखी एक यमक जुळणाऱ्या शब्दांची भर घाला. आता ते नेमकं काय करायचं तर ते आता आपण बघू. हे बघा मित्रांनो, स्टुडंट्स, हे आपण आपल्या पोयममधून हे 2 पेअर्स घेतलेले आहेत. टीयर्स फियर्स, शेअर अवेअर हे रायमिंग वर्ड्सच्या पेअर्स आहेत. मग तुम्हाला अजून एक शब्द यांच्यासाठी प्रत्येक जोडीसाठी ॲड करायचा, म्हणजे काय करायचं आहे हे कळावं म्हणून मी तुम्हाला इथं दाखवतो आहे. हे पहा, टीयर फियर्स आणि इथं आहे इयर्स. टीयर फियर्स इयर्स असं तुम्हाला हा क्वेश्चन नंबर 2 सोडवायचं आहे. शेअर अवेअर ही आपल्या पोयममधली अजून एक जोडी आहे पहिल्या स्टँजामधली यमक शब्दाची. मात्र इथं काय केलं आहे, ह्या जोडीसाठी अजून एक शब्द आपण आपल्या मनानं घ्यायचा आहे. शेअर अवेअर आणि केअर हे अशा पद्धतीनं काय करायचं तुम्हाला हा भाग अशा पद्धतीनं आपणाला हा भाग सोडवायचा आहे क्वेश्चन नंबर 2. तरी देखील फ्रेंड्स, स्टुडंट्स, मी तुम्हाला पोयममधले दुसऱ्या काही रायमिंग पेअर सांगतो ज्या तुम्हाला यूजफुल असतील. शेअर अवेअर, देन सन वन, डिवाइड वाईड. हे बघा इथं डिवाइड वाईड अशा पद्धतीनं हे आपल्या पोयममध्ये रायमिंग पेअर्स आहेत. आता त्यानंतर आपण कमिंग टू द 4th
क्वेश्चन, चौथ्या क्वेश्चनकडे येऊ. द पोयम सेज अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन. गिव एक्झाम्पल्स ऑफ अदर ॲक्शन्स ऑर जेस्टर्स दॅट मीन द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. गिव थ्री एक्झाम्पल्स ऑफ जेस्टर्स ऑर ॲक्शन्स दॅट हॅव अ स्पेसिफिक मीनिंग ओनली इन सर्टन रिजन्स. वन सच एक्झाम्पल वूड बी द थम्स अप साईन. स्टुडंट्स, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा, तर ते अगोदर सांगतो, पण ते सांगण्याच्याही अगोदर हा फ्रेंड्स, ते सांगण्याच्याही अगोदर आपला एक क्वेश्चन वरी क्वेश्चन नंबर थर्ड तो अगोदर बघूया. गेस अँड डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. आता ह्यामध्ये आपणाला कवितेमधील म्हणजे पोयममधील लाईन्स दिल्या आहेत, आणि या लाईन्सचा काय करा म्हणलं आहे, तर मीनिंग सांगा म्हणलं आहे. बघा फ्रेंड्स, आता खरोखरच ह्या आपल्या पोईम्समधल्याच लाईन्स आहेत, ते तुम्हाला मी इथं आय कॅन शो यू, मी दाखवू शकतो, अँड आय एम शोईंग, मी दाखवत आहे. लुक ॲट हिअर. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ फियर्स. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. आता या ठिकाणी ह्या चार लाईन्स क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत, आणि या फोर लाईन्सचे तुम्हाला मीनिंग सांगा म्हणलं आहे. आपण या ठिकाणी वर्कशॉप सोडवत आहोत, तर याचा शॉर्टमध्ये काय काय मीनिंग होतं मी सांगतो. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला जसं अंडरस्टँडिंग झालं आहे त्यानुसार व्यवस्थित डिस्क्रिप्टिवली तुम्ही काय करा, ते म्हणजे व्यवस्थितरित्या त्याला राईट डाऊन करा. तर चला, लेट स्टार्ट. आपण वन बाय वन या फोर लाईन्सचा मीनिंग बघू. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. वर्ल्ड ऑफ लाफ्टर म्हणजे इट इज द वर्ल्ड ऑफ हॅपी पीपल. पोएटनं ही जी लाईन वापरलेली आहे, तर याचा मूळ अर्थ, मेन मीनिंग असा आहे की हे जग हॅपी पीपलचं आहे, म्हणून पोएट काय म्हणतो आहे की हे वर्ल्ड लाफ्टरचं आहे. सेकंड लाईन, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. टीयर्स म्हणजे अश्रू. अश्रू हे सिम्बॉल आहेत कशाचे, तर आपलं सारो आणि अनहॅपीनेसचे. म्हणून ह्या लाईन्सचा अर्थ असा होतो की द वर्ल्ड इज फुल ऑफ ग्रीफ अँड सारो, आणि टीयर्स जे आहेत ते टीयर्स आर द सिम्बॉल ऑफ सारो अँड अनहॅपी पीपल, असं इथं म्हणता येईल. आता आपण तिसरी लाईन बघू, म्हणजे थर्ड लाईन. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. म्हणजे हे जग, पोएट म्हणतो की हे जग आशेचं आहे. होप्स म्हणजे आशा. तर इथं काय अर्थ होईल, काय सांगता येईल हे आपण बघू. तर इथं आपण असं म्हणता येईल या लाईन्सचा अर्थ, देर आर पीपल हू हॅव होप्स अँड ॲम्बिशन्स. म्हणजे ज्या लोकांना आशा, अपेक्षा, महत्त्वाकांक्षा आहेत, अशा लोकांचं जग म्हणजे इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. त्यानंतर आपण फोर्थ लाईन बघू, अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. स्टुडंट्स, आता या फोर्थ लाईनमध्ये ह्याचा काय मीनिंग होतो ह्यात आपण समजून घेऊ. द लाईन मीन्स दॅट देअर आर मेनी थिंग्स दॅट फिअर देम. देअर आर कॅलमॅटीज, डेंजर्स, डिप्रेशन्स दॅट कॉज फिअर अमॉंग पीपल. म्हणजे आपल्या या वर्ल्डमध्ये डिफरंट काइंड्स ऑफ डिफिकल्टीज आहेत, म्हणजे अडचणी येतात, आणि त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारचे फिअर्स आपल्या माणसाला, पीपलला होतात. पण अशा लोकांचं जे काही जग आहे, किंवा जिथं जिथं फिअर आहे, त्यामुळे अशा लोकांचं जे जग आहे त्याच्यामुळं पोएट काय म्हणतो, अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स. म्हणजे या लाईनचा अर्थ काय सांगता येईल थोडक्यात, तर द लाईन मीन्स दॅट देअर आर मेनी थिंग्स दॅट फिअर देम. अशा लोकांचं हे जग ज्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टींच्या काय असतात, फिअर्स असतात, भीती असतात, तर अशा लोकांचं जग म्हणजे अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. तर अशा प्रकारे इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड
three questions and now we are going to the fourth question. तर आता आपण ते बघू फोर्थ क्वेश्चन. द पोयम सेज अँड स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन. गिव एक्झाम्पल्स ऑफ अदर ॲक्शन्स ऑर जेस्चर्स दॅट मीन द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. गिव थ्री एक्झाम्पल्स ऑफ जेस्चर्स ऑर ॲक्शन्स दॅट हॅव अ स्पेसिफिक मीनिंग certain regions. One such example would be the thumbs up sign. आता friends या ठिकाणी आपणाला चौथा जो क्वेश्चन आहे म्हणजे फोर्थ क्वेश्चन इथं काय सांगितलं आहे ते समजून घेऊ. तर इथं असं म्हणलं आहे की आपल्या या जगामध्ये म्हणजे होल वर्ल्डमध्ये एक सारखाच अर्थ ज्याच्यातून निघतो अशा कोणत्या ज्या कृती आहेत किंवा हावभाव आहेत त्यांची तुम्ही इथं उदाहरणं सांगा म्हणले. तिथं त्यांनी जसं आपणाला कळावं अंडरस्टँड व्हावं तुम्हाला म्हणून त्यांनी एक असा हावभाव किंवा एक कृती दिली आहे ज्याचा संपूर्ण जगामध्ये एकच अर्थ निघतो थम्सअप. थम्सअप म्हणजे आपण काय म्हणतो किंवा टू रेज आवर थम्सअप. आपण आपलं थम्स म्हणजे अंगठा वर करतो तो कशासाठी करतो तो कशाचं खून आहे तर एखादी गोष्ट तुम्ही ॲक्सेप्ट केली असेल किंवा एखाद्या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल म्हणजे ॲग्री असाल तर ते आपण सांगण्यासाठी मोस्ट ऑफ टाईम्स काय करतो आपण आपला अंगठा वर करतो म्हणजे थम्सअप करतो. आणि इट ऑल्सो शोज दॅट इट इज अ सक्सेस. किंवा मग एखादी गोष्ट सक्सेसफुल झाली असेल आपण कुठल्या टास्कमध्ये सक्सेस झालो असो तर आपण थम्सअप करून आपण यस त्यात आपण ती टास्क कम्प्लीट केलं आहे हे सांगायचं आपण काय करतो प्रयत्न करतो कशाद्वारे थम्सअप या साईनद्वारे. तर हे एक आपण उदाहरण देऊ शकतो. त्यासोबत आपण अजून एक असतं की विक्ट्री साईन म्हणतो आपण ते देखील आपण दाखवतो. तर ते आपण मी तुम्हाला प्रत्यक्ष ते दाखवतो. हे बघा स्टुडंट्स आपण जे विक्ट्री साईन करतो विक्ट्री साईन म्हणजे हे अशा प्रकारे आणि हे विक्ट्री साईन आपण रेझिंग इंडेक्स फिंगर तो आपला पहिला इंडेक्स फिंगर असतो आणि मिडल फिंगर असतो मधला फिंगर हे असं आपण रेज म्हणजे वर करतो आणि ज्याला आपण काय म्हणतो व्ही म्हणजे साईन व्ही टू एक्सप्रेस विक्ट्री ऑर सक्सेस. आपण एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस झालो किंवा मग विन झालो असो विन म्हणजे जिंकलं असो तर त्याला विक्ट्री साईन म्हणतात त्याला. तर त्या प्रकारे देखील आपण काय करतो तर आपलं जे काही जेस्चर आहे हावभाव आपण एक्सप्रेस करतो. त्यानंतर आपण एक अजून एक एक्झाम्पल देता येईल फ्रेंड्स स्टुडंट्स की ज्याच्या जे जेस्चर वर्ल्ड वाईड म्हणजे अख्ख्या जगभर त्याचा अर्थ एकच निघतो तो म्हणजे शेक हँड्स. आता शेक हँड्स म्हणजे हे बघा तुम्हाला या ठिकाणी दाखवता येईल फ्रेंड्स की या शेक हँड्स करून आपण काय करतो टू टेक समबडीज हँड अँड मूव इट अप अँड डाऊन ॲज अ वे ऑफ सेईंग हॅलो ऑर टू शो दॅट यू ॲग्री अबाउट समथिंग. म्हणजे एखाद्याला हॅलो म्हणायचं असेल किंवा मग एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही त्याच्याशी ॲग्री असाल म्हणजे सहमत असाल त्याच्या गोष्टीशी तुम्ही ओके म्हणत असाल तर अशावेळेस देखील ॲट द टाईम वी यूज द जेस्चर लाईक शेक हँड्स. म्हणजे आपण अशा प्रकारचं जेस्चर वापरतो शेक हँडसारखं आणि आपण हो त्याच्याशी ॲग्री आहोत हे आपण वापरतो. तर स्टुडंट्स हे अशा प्रकारे आपण वर्ल्डमध्ये ज्यांचा मीनिंग हा सारखा येतो अशा ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचे जेस्चर्स ॲक्शन्स आता आपण बघितले. आता याच्यानंतर आपणाला अजून एक बघायचं आहे की असे काही जेस्चर्स आहेत ॲक्शन्स आहेत ज्यांचा दॅट हॅव अ स्पेसिफिक मीनिंग इन सर्टन रिजन. म्हणजे असे काही आपण हावभाव देखील आहेत आपल्याकडं अशा काही कृती आहेत ज्यांचा मीनिंग ज्यांचा अर्थ फक्त विशिष्ट प्रदेशामध्येच वेगळा आहे
या विशिष्ट प्रदेशामध्येच ते हावभाव किंवा ते ॲक्शन आपण वापरतो. अख्ख्या वर्ल्डमध्ये त्याचा वापर मोस्ट टाईम किंवा मोस्टली आपण करत नाही. तर असे कोणकोणते जेस्चर्स आणि ॲक्शन्स आहेत आपण तेही आता बघू. आता त्याच्यामध्ये हे एक आपण बघता येतं आहे, हे आपण म्हणू शकतो, यू वी कॅन से टचिंग फीट ऑफ अ पर्सन, म्हणजे ज्याला आपण पाया पडणं म्हणतो आपल्या मराठीमध्ये, जे एक असं जेस्चर आहे ज्याच्यातून आपण काय सांगतो की टू शो रिस्पेक्ट टू द एल्डरली ऑर अ रिस्पेक्टफुल पर्सन, एखाद्याविषयी रिस्पेक्ट म्हणजे आदर, मोठ्या वडीलधारी माणसं असतील तर तो दाखवण्यासाठी आपण त्यांच्या पाया पडतो, किंवा एखादा रिस्पेक्टफुल खरोखरच आदरणीय व्यक्ती असेल लाईक आपले टीचर्स, फादर, मदर, अदर एल्डर पीपल, वी कॅन एक्सप्रेस अवर फीलिंग्स बाय टचिंग फीट ऑफ द पर्सन, जे आपण त्यांचे पाया पडून आपण आपल्या भावना, ज्या रिस्पेक्ट द्यायच्या भावना आहेत आपल्या, त्या आपण व्यक्त करतो. तर हे एक असं जेस्चर आहे जे विशेष करून स्पेशली सगळीकडं आपण त्याचा यूज नाही करत, फक्त इंडियामध्ये मोस्ट ऑफ टाईम्स त्याचा आपण यूज करतो. त्यानंतर अजून एक जेस्चर आहे फ्रेंड्स, ते आपण बघूया कुठं आपल्या भारतामध्येच फक्त त्याचा आपण यूज करतो आणि ते कोणतं आहे. स्टुडंट्स, आता हे काय त्याचा ज्याला आपण काय म्हणतो, नमस्ते और रामराम, तर हे देखील आपण काय करतो, यूज्ड फॉर ग्रीटिंग समबडी ऑर टू से हॅलो, म्हणजे एखाद्याचं आपण अभिवादन करायचं असेल, स्वागत करायचं असेल ऑर एखाद्याला हॅलो म्हणायचं असेल तर वी कॅन यूज नमस्ते और रामराम. तर हे एक आहे जेस्चर जे फक्त आपल्या इंडियामध्ये आपण मोस्टली वापरतो, मात्र अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड वी कॅन नॉट यूज ऑर इट इज नॉट यूज्ड, वी कॅन से. वेल स्टुडंट्स, आपण अबाउट फोर्थ क्वेश्चनपर्यंत आलेलो अँड वी हॅव कम्प्लिटेड फोर क्वेश्चन्स. नाव कमिंग टू द फिफ्थ क्वेश्चन, आपण फिफ्थ पाचवं क्वेश्चन बघू. द फॉलोइंग सेंटेन्सेस वेअर हर्ड इन अ स्कूल ऑन द फर्स्ट डे, यूज दीज एक्सप्रेशन्स टू प्रिपेअर सिम्पल कन्वर्सेशन्स बिटवीन टू ऑर मोर स्पीकर्स. यू मे यूज द सेम एक्सप्रेशन्स मोर दॅन वन्स अँड ॲड युअर ओन लाईन्स, फॉर्म पेअर्स ऑर ग्रुप्स अँड प्रेझेंट द कॉन्वर्जेशन्स इन द क्लासरूम. आता फ्रेंड्स, म्हणजे स्टुडंट्स, आता या ठिकाणी आपणाला नेमकं काय करायचे आहे हे आपण समजून घेऊ. आपल्या बुक्सच्या पेज नंबर 2 दिलेले काही वाक्यप्रचार आहेत ज्याला आपण एक्सप्रेशन्स म्हणतो, हे आपणाला अगोदर वाचा म्हणलेलं आहे. देन त्याच्यानंतर हे वाक्यप्रचार आपण आपल्या स्कूलच्या फर्स्ट डेला आपण ऐकतो, जेव्हा आपलं स्कूल रिओपन होतं, न्यू एज्युकेशनल इयर सुरू होतं, आणि तेव्हा आपण आपल्या फर्स्ट डेला स्कूलच्या खाली दिलेले एक्सप्रेशन्स, खाली दिलेले वाक्यप्रचार आपल्या कानी पडतात. मग हे वाक्यप्रचार वापरून काय करायचे, तुम्हाला तुमचे ग्रुप बनवायचे तुमच्या मुलांचे, आणि हे वाक्यप्रचार वापरून काही संवाद तुम्ही इथं तयार करायचे आहेत. म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी फर्स्ट डेला तुम्ही बऱ्याच वेळेला ओल्ड फ्रेंड्स, समटाईम्स न्यू फ्रेंड्स, न्यू बॉईज, एकमेकाला भेटता, आणि मग तुमच्यामध्ये कन्वर्सेशन होतं, संभाषण होतं. मग ते संभाषण फर्स्ट डेला जे होतं तशाच प्रकारचं फर्स्ट डे समजायचं, इमॅजिन करायचं, आणि ते त्याच्यावर आधारित, फर्स्ट डेवर आधारित स्कूलच्या तुम्ही इथं काय करायचं आहे, कन्वर्सेशन म्हणजे संभाषण तयार करायचं आहे, आणि संभाषण तयार करून तुमच्या वर्गामध्ये काय करायचं हे सादर करायचं आहे. तर फ्रेंड्स, हे जे खाली काही एक्सप्रेशन्स दिले आहेत थोडेसे आपण वाचू, रीड आउट करू, म्हणजे नेमके काय म्हणत आहेत हे आपण सांगू, विचार करू, समजून घेऊ. हॅलो, हाय, हाऊ आर यू, हाऊ वॉज युअर जर्नी टू,
वी हॅड सो मच फन टुगेदर इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल मीट माय फ्रेंड्स. आता त्याच्यामध्ये काही शब्द गाळलेले आहेत फ्रेंड्स. तर हे स्टुडंट्स तुम्ही काय करायचं आहे, ह्या एक्सप्रेशनचा वाचायचं आहे, रीड आउट करायचं आहे, अंडरस्टँड करायचं आहे, आणि तुम्ही जे कन्व्हर्सेशन म्हणजे संवाद तयार करणार आहात ॲज अ स्कूलचा इन अ स्कूल ऑन द फर्स्ट डे, म्हणजे शाळेमध्ये पहिल्या दिवशी जे तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये बोलता, तर ते इमॅजिन करून तुम्ही बोलत आहात असं समजून त्याच्यावर आधारित बेस्ड कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण संवाद तयार करायचा आहे. आणि ते संवाद, ते कन्व्हर्सेशन तुम्ही तुमच्या वर्गामध्ये काय करायचे, सादर करायचे. वेल, इन दिस वे स्टुडंट्स वी हॅव कम्प्लिटेड द इंग्लिश वर्कशॉप विच वॉज बेस्ड ऑन इट्स अ स्मॉल वर्ल्ड और वी कॅन से दॅट इट इज बेस्ड ऑन इट्स अ स्मॉल वर्ल्ड. थँक्यू फॉर जॉईनिंग.